LaTeX on Windows using TechWorks ह्या स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत आहे. ह्या ट्युटोरियल मध्ये आपण शिकाल MikTeX डाउनलोड आणि इंस्टॉल करणे, TechWorks वापरून मूलभूत LaTeX डॉक्युमेंट्स लिहिणे, न सापडणारी पॅकेजेस डाउनलोड करण्यासाठी MikTeX कॉन्फिगर करणे. हे ट्युटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी Windows 7 ऑपरेटिंग सिस्टम आणि MikTeX 2.9 वापरत आहे. आपण आता TechWorks ची ठळक वैशिष्ट्ये पाहूया. ते स्वतंत्र व्यासपीठ आहे. तो एम्बेडेड पीडीएफ रीडर आहे. ते भारतीय भाषा टाइप सेटिंगला सहाय्य करते. आपण TechWorks सुरू करण्यापूर्वी आपल्याला MikTeX इंस्टॉल करावे लागेल. MikTeX ही एक विंडोज साठी टेक किंवा LaTeX ची आणि संबंधित कार्यक्रमाची एक आधुनिक अंमलबजावणी आहे. विंडोज वर LaTeX मध्ये प्राथमिक दस्तऐवज डॉक्युमेंट्स तयार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पॅकेजेसचा त्यामध्ये समावेश आहे. शिवाय TechWorks हे MikTeX इंस्टॉलेशन सोबत उपलब्ध असलेले मूलभूत एडिटर आहे. www.miktek.org संकेतस्थळावर जा. MikTeX इंस्टॉलर साठी शिफारस केलेल्या लिंकवर डाउनलोड साठी क्लिक करा. हे MikTeX इंस्टॉलर डाउनलोड करेल. डाउनलोड करून आपल्या डेस्कटॉप वर सेव्ह करा. ती सुमारे 154 मेगाबाइट इतकी मोठी फाइल आहे. त्यामुळे ते डाउनलोड करण्यासाठी काही वेळ लागेल. मी आधीच ही फाइल डाउनलोड केलेली आहे. ती इथे आहे. इंस्टॉलेशन सुरू करण्यासाठी ह्या फाइलवर दोनदा क्लिक करा. चेकबॉक्स तपासा आणि नेक्स्ट वर क्लिक करा. सर्व मूलभूत पर्याय निवडा. इंस्टॉलेशन साठी जवळपास 5 ते 10 मिनिटे लागतील. मी आधीच माझ्या संगणकावर MikTeX इंस्टॉल केले आहे. त्यामुळे मी इंस्टॉलेशन चालू करणार नाही. MikTeX आपल्या संगणकावर यशस्वीरित्या इंस्टॉल केल्यानंतर MikTeX सोबत असलेले TechWorks एडिटर कसे वापरायचे ते पाहूया. विंडोज स्टार्ट बटणावर क्लिक करा. ऑल प्रोग्राम्स वर क्लिक करा. MikTeX 2.9 वर क्लिक करा. TechWorks वर क्लिक करा. TechWorks एडिटर उघडेल. आधीच उपलब्ध असलेले LaTeX डॉक्युमेंट उघडा. मी फाइलवर क्लिक करून नंतर ओपन वर क्लिक करेन आणि डायरेक्टरी निवडेन. मग मी फाइल hello.tech उघडेन. आपण ह्या फाइल मध्ये लिखित मजकूर रंगीत आहे पाहू शकता. ह्याला सिंटॅक्स हायलाइटिंग असे म्हणतात. हे LaTeX वाक्य रचना आणि वापरकर्त्याची सामग्री या दरम्यान फरक करण्यासाठी वापरकर्त्यास मदत करते. LaTeX वाक्यरचना ठळक होत नसेल तर खालीलप्रमाणे करा. TechWorks विंडोमध्ये मेनूबारवर उपलब्ध असलेल्या फॉरमॅट बटणावर क्लिक करा. वाक्यरचना रंगीत निवडा आणि नंतर LaTeX वर क्लिक करा. प्रत्येक वेळेस आपण तयार केलेल्या LaTeX डॉक्युमेंटमध्ये TechWorksच्या सहाय्याने वाक्यरचना ठळक करू इच्छित असल्यास खालीलप्रमाणे करूया. मेनूबारवर एडिटरवर क्लिक करा. नंतर प्रेफरन्सेसवर क्लिक करा. एडिटर टॅब मध्ये ड्रॉप डाउन बटणावर क्लिक करा, जे वाक्यरचना रंगीत करण्यासाठी पर्याय देते. LaTeX निवडा आणि नंतर ओके वर क्लिक करा. अशा प्रकारे भविष्यात निर्माण होणाऱ्या सर्व डॉक्युमेंट्सना वाक्यरचना ठळक होणे लागू केले जाईल. आता आपण आपले LaTeX दस्तऐवज कंपाइल करण्यासाठी तयार आहोत. कंपाइलेशन सुरू करण्यासाठी कंट्रोल आणि टी कीज एकत्र दाबा. एकदा का कागदपत्रांची रचना अचूकपणे तयार झाली की PDF डॉक्युमेंट उघडेल. हे PDF रीडर या TechWorks सोबत येते हे लक्षात ठेवा. हे संकलित PDF डॉक्युमेंट प्रदर्शित करण्यासाठी TechWorks वापरलेले मूलभूत PDF रीडर आहे. आता आपण एक बीमर डॉक्युमेंट कंपाइल करू. आपण इंस्टॉल केलेल्या MikTeX सेटअप मध्ये मुळात बीमर पॅकेजेसचा समावेश केलेला नाही. याचा अर्थ असा की आपल्याला काही स्त्रोतांपासून डाउनलोड करून आपल्या सध्याच्या MikTeX डिस्ट्रीब्यूशन मध्ये जोडावे लागेल. उपलब्ध नसलेल्या पॅकेजला इंस्टॉल करण्याचे दोन मार्ग आहेत. एक मार्ग म्हणजे आपण LaTeX डॉक्युमेंट कंपाइल करत असतानाच ते इंस्टॉल करणे. MikTeX डिस्ट्रीब्यूशन मध्ये उपलब्ध नसलेले पॅकेजेस ह्या LaTeX दस्तऐवज मध्ये विशेषतः आवश्यक आहेत. MikTeX चे मॅनेजर पॅकेज स्वहस्ते निवडून इंस्टॉल करणे हा दुसरा मार्ग आहे. चला आता आपण पहिली पद्धत पाहूया. आपण LaTeX डॉक्युमेंट उघडून कंपाइल करू, ज्यासाठी MikTeX पॅकेज इंटरनेटवरून इंस्टॉल करणे आवश्यक आहे. प्रथम TechWorks एडिटर बंद करा. हे आवश्यक आहे की आपण टेक फाइल ऍडमिनिस्ट्रेटर परवानगीसह उघडावे. स्टार्ट बटणावर क्लिक करा.
यानंतर All Programs वर क्लिक करा. MikTeX 2.9 वर क्लिक करा. TechWorks वर राइट क्लिक करा आणि Run as Administrator निवडा. हे TechWorks Editor Administrator परवानगी सह उघडेल. आता File वर क्लिक करा. मग Open वर क्लिक करा. Beamer.tech फाइल निवडा. कंपाइलेशन सुरू करण्यासाठी Ctrl आणि T कीज एकत्र दाबा. पॅकेज इन्स्टॉलेशन डायलॉग बॉक्स उघडेल. ते मिसिंग पॅकेज beamer.cls इन्स्टॉल करण्यास सूचित करेल. ह्या डायलॉग बॉक्सवरील चेंज बटणावर क्लिक करा. चेंज पॅकेज रिपॉझिटरी डायलॉग बॉक्स उघडेल. पॅकेज इंटरनेटवरून इन्स्टॉल करा हा पर्याय निवडा. कनेक्शन सेटिंग्स वर क्लिक करा. हे प्रॉक्सी सेटिंग्स कॉन्फिगर करण्याची सूचना करेल. जर आपण प्रॉक्सी नेटवर्कवर नसाल तर यूज प्रॉक्सी सर्व्हर चेकबॉक्स अनचेक सोडा. मी एका प्रॉक्सी नेटवर्कवर आहे. मी चेकबॉक्सवर क्लिक करून पर्याय सक्षम करते. मी प्रॉक्सी ऍड्रेस एंटर करते. मी प्रॉक्सी पोर्ट क्रमांक एंटर करते. मी संबंधित चेकबॉक्सवर क्लिक करून आवश्यक पर्याय ऑथेंटिकेशन सक्षम करते. ओके वर क्लिक करा आणि नंतर नेक्स्ट वर क्लिक करा. ते मला प्रॉक्सी वापरकर्त्याचे नाव आणि पासवर्ड विचारेल. मी माहिती दाखल करते आणि ओके वर क्लिक करते. ते विविध रिमोट पॅकेज रिपॉझिटरीज यादी दर्शवेल. सूचीमधून एक निवडा आणि फिनिश वर क्लिक करा. इन्स्टॉल वर क्लिक करा. ते beamer.cls पॅकेज इन्स्टॉल करेल. पुन्हा एकदा पॅकेज इन्स्टॉलेशन डायलॉग बॉक्स उघडेल. ती मिसिंग पॅकेज pgfcore.sty इन्स्टॉल करण्यास सूचित करेल. आपण नेहमी पॅकेजेस इन्स्टॉलेशन करण्यापूर्वी हा डायलॉग दाखवा हा पर्याय अनचेक करू शकता. आपण असे केल्यास मिसिंग पॅकेज आढळल्यास MikTeX पुन्हा प्रॉम्प्ट करणार नाही. इन्स्टॉल वर क्लिक करा. आणखी न सापडणारी पॅकेजेस असतील तर आता तो आपली परवानगी न विचारता आपोआप इन्स्टॉल करेल. इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यावर तो कंपाइलेशन समाप्त करेल व पीडीएफ आउटपुट उघडेल. आपण पाहू शकतो की आपण बीमर डॉक्युमेंट यशस्वीरित्या कंपाइल केलेले आहे. आता आपण मिसिंग पॅकेजेस इन्स्टॉलेशन करण्याची दुसरी पद्धत पाहू. विंडोज स्टार्ट बटन क्लिक करा. यानंतर ऑल प्रोग्राम्स वर क्लिक करा. MikTeX 2.9 वर क्लिक करा. मेंटेनन्स ऍडमिन वर क्लिक करा. पॅकेज मॅनेजर ऍडमिन वर क्लिक करा. तो उपलब्ध असलेल्या विविध पॅकेजेसची सूची दर्शवेल. आता या यादीवर एक लक्ष टाको. या यादीत सहा रकाने आहेत. ते आहेत नेम, कॅटेगरी, साइज, पॅकेज डेट, इन्स्टॉल्ड ऑन डेट आणि टायटल. इन्स्टॉलेशन केल्याची तारीख हा कॉलम आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ज्या पॅकेजसाठी हा कॉलम रिकामा आहे ते दर्शविते की ते पॅकेजेस इन्स्टॉल केलेले नाहीत. चला आता एक विशिष्ट पॅकेज इन्स्टॉल कसे करावे ते पाहू. उदाहरणार्थ मी पॅकेज एबीसी निवडते. लक्षात घ्या, मी पॅकेज निवडता क्षणीच वरच्या डाव्या बाजूला अधिकचे बटण कार्यान्वित झाले. अधिकचे बटण इन्स्टॉल बटण आहे. प्लस बटणावर क्लिक करा. एक विंडो उघडेल जी आपण इन्स्टॉल किंवा अनइन्स्टॉल करण्यासाठी निवडलेल्या पॅकेजची यादी दाखवेल. प्रोसीड क्लिक करा. मी एक प्रॉक्सी नेटवर्क कनेक्शन कॉन्फिगर केल्यामुळे तो प्रॉक्सी वापरकर्त्याचे नाव आणि पासवर्ड करिता विनंती करतो. मी वापरकर्त्याचे नाव आणि पासवर्ड टाइप करते. ओके वर क्लिक करा. एक विंडो उघडेल जी इन्स्टॉलेशनसाठी निवडलेल्या पॅकेजच्या डाउनलोडिंगची प्रगती दर्शवेल. कदाचित असे होऊ शकते की आपण डाउनलोड करत असलेले पॅकेज रिमोट सर्व्हरच्या कनेक्टिव्हिटीच्या समस्येमुळे डाउनलोड होणार नाही. त्या परिस्थितीत पॅकेज रिपॉझिटरी बदला आणि पुन्हा प्रयत्न करा. आपण पाहू शकतो की आपण निवडलेल्या पॅकेजचे इन्स्टॉलेशन पूर्ण झाले आहे. क्लोज क्लिक करा. पॅकेजची यादी रिफ्रेश होईल. आपल्या लक्षात येईल की एबीसी पॅकेजच्या इन्स्टॉलेशन कॉलममध्ये 11 सप्टेंबर 2013 दिसेल. येथे लेटेक ऑन विंडोज युझिंग टेकवर्क्स वरील ट्युटोरियल पूर्ण होते. ह्या ट्युटोरियलमध्ये आपण शिकलो
MikTeX डाउनलोड आणि इंस्टॉल करणे, TechWorks वापरून प्राथमिक लेटेक डॉक्युमेंट लिहिणे, दोन वेगवेगळ्या प्रकारे मिसिंग पॅकेजेस डाउनलोड करण्यास MikTeX कॉन्फिगर करणे. स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू अ टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य The National Mission on Education through ICT, MHRD, Government of India, यांच्याकडून मिळालेले आहे. या संबंधी माहिती पुढील साइटवर उपलब्ध आहे. http://spoken-tutorial.org/nmeict-intro. सहभागासाठी धन्यवाद.